झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने घ्यावेत का याबाबत चर्चा रंगली। दोन्ही बाजूंनी दावे केले गेले, त्यात मैदानाची देखभाल करण्यासाठी पाणी द्यावंच लागतं अशी एक भूमिका आयपीएल समर्थकांनी मांडली। मात्र हे पाणी दिलं जातंय चक्क निम्म्या दरानं। वानखेडे स्टेडियमला दररोज 25,000 लिटर पाणी लागतं। हे पाणी अवघ्या 40 रुपये प्रति 1,000 लिटर दराने, म्हणजेच केवळ लिटर मागे 4 पैसे दरानं पाणी दिलं जात आहे। सरकारचा व्यावसायिक दर आहे 6 पैसे प्रति लिटर। मुंबईतल्याच महालक्ष्मी रेसकोर्सला याच दरानं पाणी दिलं जातं, त्यामुळे 17 ते 18 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। आरटीआय कार्यकर्ता शरद यादव यांनी मागवलेल्या याबाबतच्या माहितीत ही सारी बाब उघड झालीय। हे झालं महापालिकेला होणाऱ्या आर्थिक नुकसानाचं, पण एकीकडे प्रचंड पैसे खेचणाऱ्या या क्रीडा प्रकारांना स्वस्त दरांना पाणी दिलं जात असताना दुष्काळी भागात मात्र पाण्यामुळे लोकांचं बजेट कोलमडलंय। औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याच्या 1 लिटरसाठी लोकांना 7 ते 10 पैसे मोजावे लागत आहेत। जालना जिल्ह्यातही 6 पैसे प्रति लिटरनं पाणी लोकांना खरेदी करावं लागतंय। असं असताना महागडा क्रीडा प्रकार असलेल्या आयपीएलला स्वस्त दरानं पाणी देण्याची गरजच काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांना तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आयपीएल या, आणि आयपीएलमध्ये कशी पाण्याची नासाडी होते हे प्रत्यक्ष मुंबई महानगरपालिकेच्या माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे। वानखेडे स्टेडियमला आयपीएलसाठी प्रतिदिनी 25,000 लिटर पाणी दिलं जात आहे, आणि ह्याचा प्रत्यक्ष आमच्याकडे हा दाखला आहे, आणि माहितीच्या अधिकारातून हे संपूर्ण माहिती उघड झाली आहे। आमच्याबरोबर माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते आहेत शरद यादवजी। शरदजी, काय नेमकी माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने पाण्याची नासाडी होते? अगदी दुष्काळग्रस्ताच्या परिस्थितीमध्ये धक्कादायक बातमी आहे ही। आज महाराष्ट्रात आज दुष्काळ होरपळलेला आहे महाराष्ट्र पूर्ण। त्याच्याशिवाय गुरांचे हाल आहेत, लोकांचे हाल आहे, वनवन भटकत आहेत, आणि आज 25,000 लिटर प्रतिदिनी या वानखेडे स्टेडियमला पाणी पुरवलं जात आहे, आणि 7.5 लाख लिटर महिन्याला यांना पुरवलं जात आहे माझ्याकडे, आणि ते विशेष म्हणजे पिण्याचे पाणी पुरवलं जात आहे, आणि याचा दर आहे 4 पैसे लिटर। आज आपण 15 रुपयाची एक बिस्लेरीची बॉटल घेतो, 15 रुपये 1 लिटर, पण यांना 4 पैसे रुपये नव्हे, 4 पैसे लिटरने पाणी पुरवलं जात आहे, आणि हा पाण्याचा दुरुपयोग होतोय। कमर्शियल जो रेट लावला गेला आहे 1,000 लिटर मागे 40 रुपये, म्हणजे 40 रुपये घेतले जात आहे, नेमका कमर्शियल दर कसा आहे आणि इतरांना कशा पद्धतीने तो न्याय दिला जातोय, आणि वानखेडे स्टेडियमच्या आयपीएल मॅच साठी कशी कराची सवलत दिली जाते? मुळात हे जे साई समितीने जे कर जे केलेले आहेत हे मुळात चुकीचे आहेत। रेस कोर्सला वेगळा न्याय लावलेला आहे, 60 रुपये 1,000 लिटरचे, आणि यांच्याकडून 40 रुपये 1,000 लिटरचे आकारले जात। महापालिकेला याच्यामध्ये 17 ते 18 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। ही आयपीएल मॅच महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांच्या जखमेवरचं मीठ चोळणारी आहे, आणि दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातलंही पाणी चोरणारी आहे। झी 24 तास व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।